नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिराती बाबतची माहिती पाहणार आहोत, आयबीपीएस बँकेत क्लर्क या पदासाठी एकूण 4045 जागेची भरती निघालेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर आयबीपीएस मार्फत लिपिक या पदाच्या 4045 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे. तर आयबीपीएस बँकमध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक या बँकेचा या ठिकाणी समावेश होतो. तर 4045 जागेपैकी महाराष्ट्रात एकूण 527 जागा आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदाची जागा नाही आहे, बँक ऑफ इंडियाची 118 आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 289 आहे, पंजाब नॅशनल बँकच्या 115 आहे, पंजाब अँड सिंध बँकच्या 5 आहेत. ठीक आहे, आणि अर्ज भरताना कोणत्या कासाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे, हे व्यवस्थित चेक करायचं. महाराष्ट्रामध्ये 527 जागे आहे 4045 जागेपैकी, आणि यामध्ये अपंग म्हणजे हँडिकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात, माजी सैनिक पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात. यासाठी जी पात्रता मागितली आहे ते ॲनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचं आहे. ठीक आहे, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, आणि तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्युटर नॉलेज या ठिकाणी चालेल. ठीक, जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर यासाठी जी वयोमर्यादा आहे ते 1 जुलै 2023 नुसार ठरवण्यात आलेली आहे. ते 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला. यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक असणार आहे आणि OBC ला यामध्ये 3 वर्ष अधिक असणार आहे. लक्षात ठेवायचं, ही वयोमर्यादा तुमची 1 जुलै 2023 नुसार ठरवण्यात आलेली आहे. हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल. ही एक्झाम शुल्क आहे 850 रुपये ओपन OBC ला, 850 रुपये ओपन OBC ला, तसेच SC ST अपंग आणि माजी सैनिकांना 175 रुपये. तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. त्यासाठी एकूण तुमच्या 2 परीक्षा घेतल्या जातात, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर जी पूर्व परीक्षा ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात केव्हा पण होऊ शकते, मुख्य परीक्षा ही ऑक्टोबर महिन्यात राहणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत यासाठी परीक्षा सिलेबस काय असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणते परीक्षा केंद्र मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, तुमची परीक्षा ही ऑनलाईनद्वारे घेतल्या जाणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. आणि याचा सिलेबस बघा, हा जो सिलेबस आहे या प्रथम एक्झामचा आहे, म्हणजे प्री एक्झामचा आहे. इंग्लिश लँग्वेज असणार आहे तुम्हाला 30 प्रश्न, 30 गुण, नंतर नंबरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न, 35 गुण, नंतर रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न, 35 गुण, असा तुमचा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहे. आणि मित्रांनो, वेळा तुम्हाला 1 तासाचा, ठीक आहे, या ठिकाणी 1 तास तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी मेन परीक्षे सिलेबस दिलेला आहे, जनरल अँड फायनान्स अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स, नंतर असणारं जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स, नंतर रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 60 मार्क्स, नंतर असणार आहे क्वांटिटिव ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्क्स, असे 190 प्रश्न असणार आहे आणि 200 मार्क्स असणार आहे, आणि वेळ असणार आहे 160 मिनिट मेनसाठी, मेन परीक्षेसाठी. या ठिकाणी प्री एक्झाम सेंटर दिलेली आहे आणि या ठिकाणी मेन एक्झाम सेंटर दिलेलं आहे, म्हणजे मेन एक्झामचे आपण फक्त या ठिकाणी महाराष्ट्रासाठी पाहू. बघा, या ठिकाणी अमरावती असणार आहे, नंतर छत्रपती संभाजीनगर असणार आहे, नंतर चंद्रपूर असणार आहे, नंतर जळगाव, नंतर कोल्हापूर, नंतर लातूर, नंतर मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई किंवा MMR किंवा नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर. तर तुम्ही या ठिकाणी प्री एक्झामसाठी सेंटर निवडू शकता. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला प्री एक्झामचं सेंटर मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मेन एक्झाम सेंटर मिळणार आहे. जर तुम्ही मेन एक्झामला पात्र झाले तर तुम्हाला या ठिकाणी मेन एक्झाम सेंटर मिळणार आहे. हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ती अंतिम तारीख असणार आहे 21 जुलै. 21 जुलैपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 21 जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. तर अशा प्रकारे आयबीपीएस मार्फत निघालेल्या लिपिक या पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला संपूर्ण PDF वाचायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करून SMS करायचा, त्या ठिकाणी मी संपूर्ण PDF ची लिंक तुम्हाला शेअर करू टाकेल. इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.